एमएसडी म्हणजेच महेंद्रसिंग धोनी हा केवळ एक चांगला खेळाडूच नसून एक चांगली व्यक्ती असून खऱ्या अर्थाने तो आपला रोल मॉडेल असल्याची भावना सुप्रसिद्ध क्रिकेटर तुषार देशपांडेने व्यक्त केली. केसी गांधी शाळेचा माजी विद्यार्थी असलेला तुषारचा त्याच्या यशाबद्दल शाळेतर्फे सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. आपल्या शाळेकडून झालेले कौतुक आणि प्रेम पाहून तुषार चांगलाच भावनिक झाला होता. झारखंड सारख्या अतिशय ग्रामीण भागातून आलेल्या एम एस धोनीने त्याच्या कारकिर्दीत देशाला वर्ल्ड कप सह अनेक सोनेरी क्षण प्राप्त करून दिले आहेत. आपण गेल्या 3 वर्षापासून त्याच्यासोबत खेळत असून माझ्यासारख्या अनेक नवोदित खेळाडूंना त्याच्याकडून भरपूर प्रोत्साहन मिळत असल्याचेही तुषारने यावेळी सांगितले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तुषारने सांगितले की कोणतेही करिअर हे चुकीचे किंवा बरोबर नसते. जे काही आहे त्यात आपले 100% योगदान द्या. तुम्ही मोठी स्वप्न बघितली पाहिजे कारण स्वप्न नक्कीच सत्यात उतरतात, असा सल्ला त्याने विद्यार्थ्यांना दिला. तर तुषारने क्रिकेटमध्ये जो नावलौकिक मिळवला आहे तो अद्यापपर्यंत कल्याणातील कोणत्याही खेळाडूला प्राप्त करता आलेला नाही. ही केवळ त्याच्याच नव्हे तर संपूर्ण कल्याणसाठी अभिमानाची बाब असल्याचे गौरवास्पद केसी गांधी शाळेच्या ट्रस्टचे अध्यक्ष व ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ प्राचार्य अशोक प्रधान यांनी यावेळी काढले. या कार्यक्रमाला बिर्ला महाविद्यालयाचे संचालक डॉक्टर नरेश चंद्र, प्राचार्य अविनाश पाटील, ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी ललिता दहीतुले, केसी गांधी संस्थेचे सचिव मनोहर पालन, ज्येष्ठ हॉटेल व्यावसायिक भास्कर शेट्टी, हेमंत जोशी, तुषारचे वडील अभय देशपांडे, जायंट्स क्लबचे किशोर देसाई आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. तर कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांकडून तुषारच्या नावाचा जयघोष सुरूच होता. मी मनोहर पालन, सेक्रेटरी कल्याण एज्युकेशन सोसायटी, केसी गांधी स्कूल. आज आमच्याकरता फार आनंदाचा दिवस आहे. तुषार देशपांडे IPL फर्स्ट जी मॅच जिंकली आहे त्यातला मुख्य बॉलर ठरलेला आहे. खरं म्हणायचं तर आम्ही 15-20 वर्ष झाले क्रिकेटला महत्त्व देणं सुरू केलेलं आहे आणि एक स्वप्न होतं की आमचा विद्यार्थी कुठेतरी पुढे जावा. तुषार देशपांडेंनी त्या वाटचाल सुरू केलेली आहे आणि आज तो IPL बेस्ट बॉलर ठरलेला आहे आणि पुढे टेस्टमध्ये त्याला बघण्याची इच्छा आहे. धन्यवाद. सगळ्यांची इच्छा असते की आपण आपलं शाळेचं नाव, आपल्या शहराचं नाव चांगलं रोशन करावं आणि ते तर माझ्या क्रिकेटमुळे आज थोडंसं रोशन झालं असं मला वाटतं. जस्ट एक बिगिनिंग आहे माझ्यासाठी आणि खूप आनंद वाटतो. आपले जे टीचर्स ज्यांनी संस्कार केले जुन्या पिढीपासून ते 10वीपर्यंत ते भेटतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर पण आनंद असतो. जो सक्सेस मी थोडा मिळवला आहे असतात ते खूप बरं वाटतं बघून. आणि एक गोष्ट असते की शाळेने आपल्याला सपोर्ट केला तर आपण परत काय देऊ शकतो या शाळेला, तर हे पण माझ्या पटीने होईल. टुवर्ड्स क्रिकेट, ग्रोईंग क्रिकेट इन केसी गांधी, ते मी माझ्या पटीने पूर्णपणे करायचं. मॅडम, स्टार्डम फक्त एक गोष्ट आहे की तुमच्या तुम्ही कसं मॅनेज करता त्याच्यावर. स्टार्डम दोन्ही तरीने येऊ शकतो की एकदा स्टार्डम आला की माणूस भारावून जातो. एक असतं की ते सुरुवात असते चांगल्या गोष्टी जे मी क्रिकेटमध्ये केलं त्याचं ते बाय प्रोडक्ट. तर माझा फोकस फक्त माझ्या क्रिकेटमध्ये ग्रो करण्यासाठीच आहे, कारण जे पण स्टार्डम आहे ते क्रिकेट गेममुळेच आहे. तर मी जे 100% देऊ शकेन क्रिकेट गेमला ते मी करायचा प्रयत्न करतो. भले कुठेही राहावं माणूस, सगळ्यांची परिस्थिती नसते की मुंबईत जाऊन क्रिकेट खेळावं. गावागावातनं पण मुलं येऊन क्रिकेट खेळून आज इंडियाला खेळलं आहे. सगळ्यात मोठं एक्झाम्पल MS धोनी रांचीसारख्या शहरातनं येऊन आज इंडियाला जे काही गौरव मिळवलं आहे तसं ही एक गोष्ट असते. तर एक गेमसाठी काय करू शकतो, जेवढा वेळ मी गेमला द्यायचा आहे तेवढा मी देऊ शकतो का, त्या प्रश्नाचं उत्तर हो आहे. तर मग कुठेही राहावं माणसाने तेवढा फरक पडेल. बोलो. सेम बॅच ज्युनियर KGपासून एकत्र होतो. नंतर माझा फील्ड वेगळा होता, क्रिकेटमध्ये जास्त लक्ष होतं. तुमचा फील्ड आर्ट्स होता, तर मध्ये थोडासा टच गेला पण नंतर आम्ही परत टचमध्ये आलो. मी क्रिकेट तेव्हा 19-20 वर्षाचा होतो. तर त्यानंतर 4 वर्षाचं आमचं रिलेशनशिप आहे. आता लग्न होईल आमचं डिसेंबरमध्ये. सो इट्स बीन अ गुड सपोर्ट फॉर मी. जेव्हा पर्सन त्याच्याबरोबर आहे असंच पुढे व्हावं अशी माझी.
हुशार एक एक एम वाईज बघायला गेलं तर मी थोडासा प्रेझेंट मध्ये राहणारा माणूस आहे. जास्त मोठे एम असे मी स्वतः असे मांडत नाही किंवा काही असं मोठं प्लॅन करत नाही. माझा फोकस एकच असतो की माझी बॉलिंग जेवढी चांगली मी करावं, माझं गेम मी इम्प्रूव्ह करावं, त्याच्यावरच माझा फोकस असतो. जे मला इंटरनॅशनल लेवलला जर अपॉर्च्युनिटी मिळाली जेव्हा पण त्यासाठी मी रेडी असेल. तर मोठे एम असे मी करत नाही कारण विथ एम कम्स लॉट ऑफ प्रेशर. आणि ते जर अचीव्ह त्यावेळेस झालं नाही तर आपण स्वतःला डाऊट करतो. ती एक खूप वाईट गोष्ट आहे ॲथलीटसाठी. तर प्रेझेंटमध्ये राहून व्यवस्थित एक प्रश्न गेमला मी दे